श्री संत गजानन महाराज पालखीचं कुचन प्रशालेत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सोलापुरात कोरोनामुळे तब्बल 2 वर्षांपासून श्री गजानन महाराजांच्या दर्शनापासून वंचित भक्तांची प्रतीक्षा आता संपली आहे. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेच्या भव्य परिसरात 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्री क्षेत्र शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे 1 दिवसाच्या वास्तव्यासाठी आगमन झाले. रविवारी दुपारी 4 वाजता श्री क्षेत्र गजानन महाराजांच्या पालखीचे वाजत गाजत आगमन झाले. दर्शनासाठी आसुसलेल्या सर्व भक्तांनी श्री क्षेत्र शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे व वारकऱ्यांचे फुलांचा वर्षाव करीत मोठ्या उत्साहात स्वागत केले. स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, सचिव दशरथ गोप, पांडुरंग दिड्डी श्रीधर चिट्ट्याल, दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, विजयकुमार गुल्लापल्ली, रमेश केदारी, श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते श्री क्षेत्र शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीची आरती व पूजा करण्यात आली. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या भव्य परिसरात बहुसंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी टाळ चिपळ्यांच्या सुमधुर गजरात वारकऱ्यांनी केलेला नामघोष यांचे केलेले सादरीकरण पाहून भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पालखी आगमन सोहळ्यात प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, तुकाराम श्रीराम, दत्तात्रय मेरगू, जाहिदा जमादार, मल्लिकार्जुन जोकारे, गणेश तडका यांच्यासह सर्व पदाधिकारी, विश्वस्त कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.